करमाळा शहरामध्ये आत्ता सध्या OFC चं काम चालू होतं, जिओचं। ते करमाळा शहरात पूर्ण भागातनं काम चालू होतं। ते गायकवाड चौक म्हणजे उदाहरणार्थ पुणे रोड, तिथं ते JCB सहाय्याने करत होते, तिथं बंद करून अंडरग्राउंड करायला लावले। नंतर ते काम पुढं तसंच फंडगल्लीमधून आले, मग तिथून त्यांनी रोड खोदण्याचं काम चालू केलं। त्यावेळेस मी काम बंद केलं। बंद केल्यानंतर शिवसाहेबांना कॉन्टॅक्ट केला असताच शिवसाहेबांनी सांगितलं की ते काम JCBने करायला सांगितलेले, आणि मी 10-12 दिवसापूर्वी माहितीच्या अधिकाऱ्या टाकल्या होता। त्या माहितीच्या अधिकाऱ्याचं अजूनसुद्धा त्यांनी मला माहिती दिली नाही की हे JCBच्या सहाय्याने खोदायचं आहे का अंडरग्राउंड करायचं आहे का आधुनिक पद्धतीने करणार आहेत का मनुष्यबळाने करणार आहेत, हे अजूनही मला ते सांगितलं नाही। शिवसाहेबांना कॉन्टॅक्ट केले असतं, शिवसाहेब म्हणतात की एक वेळेस म्हणतात त्यांना अंडरग्राउंड करायला सांगितले, एक वेळेस म्हणतात JCBने खोदायला सांगितले, पण एक वेळेस म्हणतात मी त्यांना सांगितले मनुष्यबळाने खोदा, म्हणून मी माहिती अधिकाऱ्या टाकला 1-12 दिवसापूर्वी। पण त्याचं अजून बी उत्तर ते देणार, त्यांना परमिशन 1 दिवसात देऊ शकतात ते, फक्त जे माहिती मागितली ती 10-12 दिवस झालं ते अजून देऊ शकत नाहीत। आणि त्याच्यात मुएक साहेब म्हणून आहेत आपले करमा नगरपालिकेचे बांधकाम इन्चार्ज, तर त्यांना कॉल केले असतात, ते सांगतात की माझी वैरागला ड्युटी, परत म्हणतात मी पुण्यात आहेत। नेमकं ते करमाईट ड्युटी कधी व कशी असते हे नेमकं अजूनपर्यंत मला बी कळालं नाही का, तर साईडवर तर ते कधी नसतेतच, ते फक्त फोनवर हा मी सांगतो, आणि माहिती अधिकार मागितल्यानंतर ते म्हणले काय लगेच देता येत नाही, म्हणजे जे नॉर्मली माहिती मागितलेली ते लगेच देता येत नाही, आणि एखाद्याला परमिशन लगेच देता येते, नेमकं ह्याचा अर्थ काय? या ठिकाणी जे काम झालं रिलायन्सच्या कंपनीचं, त्यांनी काय नगरपालिकेमध्ये काही रक्कम जमा केलेली आहे का? तर शिवसाहेबांच्या बोलण्यातून आले की ते म्हणले की त्यांनी 22 लाख रुपये डिपॉझिट केले, पण ते 22 लाख रुपये डिपॉझिट केले खरं, पण हे रोड प्रत्येक रोडचं जर व्हॅल्युएशन केलं तर पुढं हे केलेलं आहे आपलं डांबरीकरण तोडलं, ते हे सगळं मी कोट्यवधीचे रोड ह्यांनी 22 लाख रुपये घेऊन कशी परमिशन दिली हे मी अजून बी विचारत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, जे नुकसान केलेलं आहे ते नगरपालिकेचं नुकसान नसून हे सर्वसामान्याचं म्हणजे हाल करायचं त्यांनी ठरवलेलं असं मला वाटतं। गणेश नगर पूर्ण जो रोड आहे तो मध्यभागी खोदलेला आहे, आणि तोही JCBच्या यंत्रणाने खोदाई काम केलेलं आहे। दुसरी गोष्ट आपली बाबूलाल मशिनरी तिथं ते सिमेंट रोड आहे तो खोदला आहे, परत पुलाची दोन्ही बाजू म्हणजे ढिसाळ केल्यात, आणि प्रत्येक रोड क्रॉसिंग करताना रोड हा अंडरग्राउंड असतो, पण त्यांनी पूर्ण खोदाई काम केलेली रोडची। सगळ्यात ज्यादा अपघात झालेले मी शिवसाहेबांना निरीक्षण आणून बी दिलेत की पाऊस झाला होता मध्यंतरी, त्यावेळेस गाड्या स्लिप होऊन बरेच पडले बी, त्यावेळेस मी शिवसाहेबाला सांगितली, कल्पना दिली, तर शिवसाहेब म्हणले मी ठेकेदाराला सांगतो। मग हे जर ठेकेदाराला सांगत असतील ते 22 लाख रुपये डिपॉझिट केले कशासाठी? जर नगरपालिकेकडून माहिती मिळाली तर पहिली गोष्ट की आत्ता जी एवढं नुकसान भरपाई झाली त्या ठेकेदारावर शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून गुन्हा दाखल करावा, अन्यथा ठेकेदाराला पाठीशीच घालतात म्हणून मी स्वतः माहिती मिळाल्यानंतर मी शिवसाहेबांवर शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्यात ठेकेदाराला प्रोत्साहन केल्याबद्दल मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार। अद्यापपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही, पुढचं पाऊल काय? आता माहिती तर त्यांनी द्यायला पाहिजे नव्हती, पण आता त्यांचं कारण एकच आहे की मुएक साहेब हे तर 3 दिवस आहेत, मग दुसरं कोण चार्ज आहे का त्यांचा? ज्यावेळेस शिवसाहेबांना फोन केला तर शिवसाहेब म्हणते तो माझं काम नाही, ते बांधकाम विभागाच्या संलग्न आहेत, आणि बांधकाम विभागात फोन केला तर तिथं बांधकाम विभागाचे इन्चार्जच नसतात। मग नगरपालिकेत एवढा जर भोंगा कारभार चालत असेल तर मग किती करप्टेड असतील हे अधिकारी? उघडच ना। आता जर शिवसाहेब म्हणजे स्वतःहून म्हणतात की 22 लाख रुपये डिपॉझिट केले, पण ते डिपॉझिट कसं आणि कुठं गेलं ते मग? आणि ठेकेदाराला बोलले असते, ठेकेदार म्हणतो नगरपालिकेनं तुम्ही बघा, कारण का 22 लाख नगरपालिकेला डिपॉझिट केलेत आम्ही, मग ते 22 लाख रुपयाचे अपराधपर नेमके ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी केली का स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी केली हे माहिती अधिकार आल्यानंतरच कळेल। पैसे आता डिपॉझिट केलेले आहेत, त्या पैशातनं ते रस्ता हा नीट होणार आहे का नाही? आता शिवसाहेबाला कॉन्टॅक्ट केले असताच शिवसाहेब म्हणतात की मी ठेकेदाराला सांगितले,
मग ह्याचा अर्थ त्या 22 लाखातून काय करणार आहेत ते? मग ते 22 लाख ठेकेदाराला परत देणार आहेत का? मग ते सरकारी तिजोरीत जाणार आहेत का? अजून काय हे माहिती अधिकार आल्यानंतर माहिती होईल. ते मी 10 दिवस झालं मी त्यांना कंटिन्यू रोज कॉन्टॅक्ट केला गत करतो आहे, पण शिवसाहेब सांगतात मी मोहिक साहेबांना सांगितलं, मोहिक साहेब म्हणतात मी ठेकेदाराला सांगितलं, ठेकेदार म्हणतो माझा संबंध नाही. नेमकं हे काम कोण करणार आहे? जर नगरपालिका करत नसेल, ठेकेदार करत नसेल, मग काय सर्वसामान्यांनी घरातल्या पैशाने करायचं का? अनिल साडेकर, करमाळा रहिवासी. गणेश नगरमध्ये बऱ्याच प्रमाणात इथं रिलायन्स कंपनीकडनं खोदकाम झालेलं आहे, काय सांगाल? आम्ही ठेकेदाराला सगळा पाऊस पडल्यावर चिखल होत आहे, गाडी वाहनं जात येत नाही. दुसरी गोष्ट, ठेकेदाराला विचारलं असता ठेकेदार म्हणतो की नगरपालिकेला आम्ही पैसे भरलेले आहेत, त्यामुळे नगरपालिका आम्ही काय काम करू शकत नाही. दुसरी गोष्ट, घरपट्ट्या भरूनही गटार काढले जात नाही, पूर्ण भोंगळा कारभार हा नगरपालिकेचा आहे. परंतु या ठिकाणी जे आता चंद्रकांत राखुंडे यांनी सांगितलं की नगरपालिकेमध्ये 20 ते 22 लाख रुपये भरलेले आहेत असं ठेकेदार सांगतो, हां, मग इथलं जे रस्त्याचं काम आहे हे 20 ते 22 लाखात पर्यंतच आहे का त्यापेक्षा जास्तीचं नुकसान झालेलं? त्यापेक्षा जास्त आहे. ही नगरपालिकेने कोटेशन कसं दिलं ती नगरपालिकेलाच माहिती आहे. ते म्हणतात आम्ही नगरपालिकेला कोटेशन मागितलं, त्यांनी दिले आम्ही एवढी रक्कम, आमच्याकडे पावती आहे, आम्ही काय काम करणार नाही. नगरपालिका जाणं तुम्ही जाणं. मग आता काय नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी काय, रोड व्यवस्थित होऊन गटर व्यवस्थित हो, एवढीच मागणी आमची. माझं नाव लक्ष्मण माणिक लष्कर, राहणार गणेश नगर. या ठिकाणी जो रस्ता उभारण्यात आलेला आहे रिलायन्स कंपनीने, जिओ कंपनीने, जिओ कंपनीने साधारणपणे जिओ कंपनीच्या केबलसाठी 3 आठवडे झाले असतील, 20-21 दिवस, पण केबल टाकल्यानंतर जे रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत तर त्याची योग्य प्रकारे नियोजन कुठलंही केलेलं नाही आहे. तसेच रस्ते वास्तविक पाहता या रस्त्यावरून रात्रीच्या वेळेस महिला भगिनी, त्यानंतर वृद्ध माणसं हे फिरत असतात, आणि दगड आणि गोटे या ठिकाणी तसेच पडलेले आहेत. कुठल्याही पद्धतीचं वास्तविक पाहता या कंपनीने, ज्या कंपनीने हा ठेका घेतलेला आहे त्या कंपनीने हे व्यवस्थित करून द्यायचं असतं, परंतु वास्तविक पाहता कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही. आणि आतासुद्धा माझ्या घरापाशीच मी थांबलेलो आहे, समोर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, ढीक तसेच आहेत, कुठल्याही पद्धतीचं योग्य नियोजन केलेलं नाही. अशा पद्धतीचं ह्या जिओ कंपनीने घेतलेल्या ठेक्याची वास्तविकता समोर येते आहे. अपघात मोटरसायकल आहे, त्यानंतर 3 व्हीलर आहेत, रस्ता मोठा आहे आणि रहदारी आहे, कॉलनी आहे मोठी, शाहूनगर आणि गणेशनगर, आणि त्यानंतर इकडे ICICI बँकेकडे जाणारा सगळ्यात मोठं रहदारी या रस्त्यावरूनच जाते, त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो आहे. लहान मुले खेळतात, वृद्ध माणसं या ठिकाणी त्यांची फिरण्याची व्यवस्थाही आहे, ते कुठं फिरता येत नाही. अपघाताचं प्रमाण मोटरसायकल आहे, मीच काल परवा दिवशी या ठिकाणी मोटरसायकल लावताना खडे तसेच आहेत आणि मोटरसायकलवरून मी पडलो. वास्तविक पाहता सुदैवानं कुठली इजा झालेली नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. भविष्यकाळामध्ये तर जर मोठा या ठिकाणी अपघात झाला तर त्याला कुठलं प्रशासन जबाबदार आहे? त्याची जबाबदारी जिओ कंपनी घेणार का नगरपालिका घेणार हे याचा उलगडा व्हावा, आणि नगरपालिकेने जर घेतलं असेल तर ते ताबडतोब त्याचे या ठिकाणी योग्य नियोजन करून द्यावं, हीच आम्हा सर्व नागरिकांची विनंती आहे.